पोलीस ठाण्यात कोरोनाचा शिरकाव. 30 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण. नुकताच भिल्लवडी तालुका पलूस येथे कार्यरत असलेल्या एका 30 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्यास कोरोनाची बाधा झाली असल्याने पोलीस बांधवासह भिल्लवडी गावामध्ये खळबळ माजली आहे. वळवा येथील पेठ भागामध्ये राहणाऱ्या व भिल्लवडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका 30 वर्षीय पोलिसालाच कोरोनाची लागण झाली असून कोविड योद्धाच कोरोनाबाधित झाल्यामुळे वाळवा परिसरासह भिल्लवडीमध्येही खळबळ उडाली आहे. 4 दिवसापूर्वी सदर पोलीस कर्मचारी सातारा येथे कामानिमित्त गेला होता, त्याच ठिकाणी कोरोनाची लागण झाली असावी अशी शक्यता व्यक्त होत असून त्यांना ताप, कणकण, खोकला अशी लक्षणे असल्यामुळे वाळवा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर V.S. नायकवडी यांनी त्यांना इस्लामपूर कोविड सेंटरला तपासणीसाठी पाठवले होते. त्यांचा कोरोना रिपोर्ट दिनांक 5 जुलै रोजी कोरोनाबाधित आल्याने त्यांच्या कुटुंबातील पत्नी, वृद्ध आई वडील यांना घरातच क्वारंटाईन करण्यात आले आहे, तर घर परिसर ग्रामपंचायतीने प्रतिबंधक क्षेत्र म्हणून सील केला आहे. दरम्यान भिल्लवडी ग्रामपंचायतीच्या वतीने ही भिल्लवडी पोलीस ठाणे व ग्रामपंचायत कार्यालयामध्ये औषध फवारणी करण्यात आली असून पोलीस ठाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील पोलीस बांधव व इतर लोकांचा शोध घेऊन त्यांच्याही स्वॅब तपासणीसाठी घेण्यात येणार आहेत. भिल्लवडी पोलीस ठाणे व ग्रामपंचायत कार्यालयामध्ये औषध फवारणी करण्यावेळी भिल्लवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक, पोलीस उपनिरीक्षक विशाल जगताप, सरपंच विजयकुमार चोपडे, उपस्थित सरपंच चंद्रशेखर केंगार, ग्रामविकास अधिकारी R.D. पाटील, तलाठी गौस मोहम्मद लांडगे, मंसूर मुल्ला यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.